ये रडगाणं बंद कर. किती वक्तला तुला सांगितलं की उठता बसता रडगाणं नको म्हणून. हॅलो, मदनलाल मेहता स्पीकिंग. कोण? अरे मिनिस्टर साहब, नमस्ते नमस्ते. नाही, आजच मीटिंग झाला त्या बिल्डर बरोबर. हो, ते मिलची लँड डेव्हलप करायला तो तयार आहे. अरे साहेब, परवानगी फक्त तुमचा हवा. हा कामगार, कामगार काय करेल? काय करेल? संप करेल. अरे कामगार संप करेल तो स्वतः संपून जाईल. आता आपल्याला अजिबात डगमगून चालणार नाही. आपण जर कामगारांचे खरे पुढारे असू तर सार्वजनिक संपाचा पुकारा आपल्याला केलाच पाहिजे. सगळे भांडवलदार एकत्र येऊन कामगारांच्या प्रतिकार शक्तीचा बिमोड करायला पाहत असतानाच आपण गप्प का बसायचं? बस, आता सार्वजनिक संप हा एकमेव उपाय उरला आहे. कॉम्रेड्स, सार्वजनिक संपाच्या विरोधात मी आहे असं अजिबात नाही, पण सध्या सगळीकडेच मंदीची लाट पसरली आहे. फक्त आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच ही समस्या भेडसावते, आणि अशा परिस्थितीत संपाचं शिंग फुंकणं हे अविचाराचं होईल असं मला वाटतं. मिस्टर पटेल, संप करून उपाशी मारण्याची सुरसुरी आलेली नाही इथं कुणाला. हे ढेरपोटे भांडवलदार भाग पडतात आम्हाला संप करायला. गिरण्या चालवण्यापेक्षा त्या मोडीत कशा काढता येतील आणि जागा बिल्डर्सच्या घशात घालून एकाच वेळी कोट्यावधीची कमाई कशी करता येईल हाच प्रयत्न सुरू आहे त्यांचा. मग कामगार देशोधडीला लागले तरी चालतील. मान्य आहे, मान्य आहे, पण मला सांगा, संप हा काही एकमेव उपाय आहे का? 1980 संपाने काय साधलं कामगारांचं? काय भलं झालं आपलं? उलट मुंबईचा सगळा गिरणी व्यवसाय कायमचा रसा तळाला गेला. हे पहा, संप नको असलेल्या भागूबाईंनी पार्टीतून तोंड काळं करावं. आम्हाला हवी आहे ती एकजूट. लटपटणाऱ्या लाचार लोकांना इथं जागा नाही. आपली बाजू न्यायाची आहे आणि आपण अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे. कॉम्रेड्स, सार्वजनिक संपाच्या विरोधात मी अजिबात नाही हे पुन्हा एकदा सांगतो. मला इतकंच म्हणायचं आहे की संप पुकारण्याआधी आपण एकदा राष्ट्रीय मिल मालक संघाशी बोलणी करून घ्यावी. राष्ट्रीय मिल मालक संघाशी बोलणी करायची म्हणजे काय? त्या मदनलाल मेहताशीच ना. त्याच्याशी काय बोलणी करायची? त्याला फक्त एकच भाषा कळते, संपाची भाषा. हा ढेरपोट्या राष्ट्रीय मिल मालक संघाचा अध्यक्ष आहे म्हणून कामगारांच्यावर अरेरावी करतो, संप मोडून काढायची भाषा करतो. अशा मगरूळ माणसाशी कसली बोलणी करायची? खर तर अशा नराधमांना पिसाळलेल्या कुत्र्यासारखं गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. अच्छा, बहुत खूप बहुत खूप. आम्हाला गोळ्या घालून मारणार काय? अरे त्यांना म्हणावं, या मदनलालला मारणारी गोळी अजून जन्माला यायची आहे. अरे कोण डरतो? कोण डरतो? अरे ऐसे भोकने वाले कुत्ते बहुत होते हैं. संग्राम जाधव आहे ना, हा खटमल आहे साला खटमल. याला चिरडून टाकायला टाइम नाही लागणार. वा 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 संग्राम, आज पार्टी कमिटीच्या मीटिंग मध्ये धमाल उडवून दिली. सगळे कमिटी मेंबर तुझ्याकडे असे आव असून बघत होते. वा. पण पटेल, तुझा कचखाऊपणा काही मला आवडला नाही. हा कचखाऊपणा? मी काय कचखाऊपणा का? अरे अरे, मी संपाचा पुकारा करायला सांगत असताना तू चक्क तडजोडीची भाषा करत होता. नो संग्राम, नाही, मी तडजोडीची भाषा मुळीच केली नाही. जे काही करायचं ते सामोपचाराने करूया एवढंच माझं म्हणणं होतं. साला तडजोड काय आणि सामोपचार काय, दोघही जुळी भावंडच. तडजोडीच्या भावाचं नाव सामोपचार आणि सामोपचाराने करायचं म्हणजे काय रे? त्या रानडुकराच्या जाऊन पाया पडायचं असंच ना. रानडुक्कर? कोण रे रानडुक्कर? अरे तुझा तो मदनलाल मेहता. Yeah.
राष्ट्रीय मिल मालक संघाचा अध्यक्ष। कमाल आहे यार तुझी। अरे अरे त्या मदनलाल मेहताला काय काय बोलतोस तू? रांडुक्कर काय, पिसाळीलं कुत्र काय? एवढंच नाही, एवढंच नाही पटेल, त्याला गोळ्या घालून ठार केलं पाहिजे असंही मी म्हणालो होतो। लक्षात आहे माझ्या? दारू चढली नाही अजून। अरे पण काय आज काय झालं काय तुला? अरे तुला पार्टी कमिटीने जनरल सेक्रेटरी केलं काय? तू सगळ्या लोकांना गोळ्या घालायची भाषा बोलतोस। लोकांना नाही, लोकांना नाही, मदनलाल मेहताला। चढ यार, या गोष्टी बोलायला तू शक असतात आणि घरात चिल्लेला साफ मारण्याचं देव होत नाही, मग लोकांना मारायचं लांबत राहिलं। पटेल तुला सांगतो, एक वेळ सापाला सोडावा बर, पण पिसाळलेल्या कुत्र्याला जिवंत सोडू नये बर। हा मदनलाल मेहता आहे ना, तो पिसाळलेला कुत्रा आहे, कुत्रा। अच्छा, मला खरोखरच जर कुणी भरलेलं पिस्तूल दिलं ना, काय करशील? तर मी त्याला गोळ्या घालेन। तू खरच, आय मीन आर यू सिरियस? तू मदनलाल मेहताचा खून करशील? लावतोस बेट? बेट? तू मदनलाल मेहताचा खून करायचास आणि मी तुला 10 लाख रुपये देतो। ओके, वेट वेट, 10 लाख कमी होते? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, आय विल गिव्ह यू ब्लँक चेक। डन डन डन, मा दिया जाए किशोर दिया जाए, बोल तेरे साथ गया सलूक दिया जाए। पटेल कोण रे हा? याला ओळखलं नाही तू? नाही बुवा। अरे हा तुझ्या मदनलाल मेहताचा एकुलता एक मुलगा बिपिन। काय सांगतोस? मदनलाल मेहताचा मुलगा आणि या बार मध्ये? अरे मदनलाल मेहताचा मुलगा आहे म्हणूनच बार मध्ये फिरतो। अरे काय, बाप फुटकी कवडी देत नाही त्याला, त्यामुळे बापाच्या मरणाची वाट बघत असा फिरत असतो। हे पण काय, घेतोस का सुपारी? घेतोस? नॉट बॅड आयडिया। What nonsense? सूर सारे मैफिली अंधारा, ये कथा सांगू कसा
दरवाजे थांबले ही कथा सांगू कसा मी शब्द माझे थांबले दाटले प्रवासात काही त्रास झाला नाही ना आणि मामा कशी आहे नाही नाही काही त्रास नाही झाला मामा तुझी एकदम सुखरूप आहे नेहमी सारखी बरं एक गोंधळ झालाय काय झालं काय झालंय माझा रिव्हॉल्वर तुझ्याकडे राहिलाय कमाल आहे डॅडी तुमची अगदी विसराळू विनू आहात खरंय तुझी आई सुद्धा मला नेहमी हेच म्हणते विसराळू विनू आहातच तुम्ही विसराळू विनू आणि हे कधी लक्षात आलं तुमच्या नागपूरला पोहोचल्यानंतर डॅडी तुम्ही पोलीस खात्यातली माणसं जर असं धांदळपणा करायला लागला तर कसं वाचो डीसीपी ना तुम्ही पण रिटायर्ड तुला सांगतो साठी बुद्धी नाठी म्हणतात ते काही खोटं नाही अगं म्हणून तर सरकार आम्हाला 60 वर्षी रिटायर करायला होत पण डॅडी ही नसती बॅग माझ्या घरी कशाला विसरून गेलात तुम्ही अगं घाबरतेस की काय अरे हो तुझा नवरा माथेफिरू आहे नाही काय डॅडी प्लीज माझा नवरा मुळीच माथेफिरू नाही तू काय सांगते मी तुला सांगतो या कामगार चळवळीतली माणसे एक नंबर माथेफिरू असतात माझा अनुभव आहे डॅडी तुमचे अनुभव फोनवरून ऐकवण्यापेक्षा ते रिव्हॉल्वर कधी घेऊन जातात ते सांगा पुढच्या आठवड्यात येऊन घेऊन जाऊ लवकर या आणि ती बॅग घेऊन जा बघू माझ्या घरातून नक्की ओके ठेवते मी फोन रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला टाइगर
कसा आहेस मित्रा? भूक लागले ना बेटा? पोटात भूक असेल ना तर झोप येत नाही, समजलं? आपण साले असेच भुकेनं तळमळणार, आणि ते ठेर पोटे भांडवलदार खुशाल डाराडूर घोरत पडणार. साल्यांची पोटे टुम्म फुगलेले असतात ना. साले पैसा खातात, पैसा पितात आणि पैशांवरच झोपतात. आणि ह्यांना मेल्यावर पैशातच जातात. पण तुला भूक लागले ना, थांब. हे घे घे. अरे बेट्या हिसकावून घे. ह्या जगात हिसकावून घेतल्याशिवाय काहीही मिळत नाही बघ. घे घे. अरे घे नको. नाही घेतलंस तर उपाशी मरशील, समजलं? घे घे. आता क्रांती दूर नाही. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे. किती उशीर करतोस रे यायला? अगं आज पार्टीच्या सेंट्रल काउन्सिलची मीटिंग होती, फार काम होतं आजच्या बैठकीपुढं. गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवलेत आम्ही आज. हो का? संग्राम, आज पुन्हा ढोसलीस ना? अगं असं काय करतेस क्रांती, केव्हा तरी विस्कीचा एखादा पेग घ्यायला हरकत नाही असं तूच म्हणाली होतीस ना. मीटिंग संपल्यावर त्या पटेलनं आग्रह केला म्हणून फक्त एकच पेग घेतला मी. अगदी एकच पेग. एकच म्हणजे काय, आणखी एखादा झाला असेल. चल वॉश घे, मी जेवण गरम करते. ओके मॅम. हे एवढ्या रात्री इथं काय करत होते? आय डोंट नो. अरे तुम्हाला ठाऊक तरी काय मग? हे सगळं मला विचारण्यापेक्षा तुम्ही यांना का विचारत नाही? या कोण? डॅडींच्या सेकंड वाईफ. मला आई म्हणाल त्याला लाज वाटते. आय एम सॉरी मॅडम, पण तुम्ही तरी काय बोला, काय सांगा. तसे ते अधून मधून यायचे, पण एकटेच यायचे. साला सँडविच करून टाकलंय माझं आणि त्याच्या बापानं. अरे वा, आज टोस्ट वाटत. हो रे, पोळ्या लाट्याचा कंटाळा आला आज. कंटाळा यायला अशा कोणत्या मोहिमेवर गेल्या होत्या बाईसाहेब? मोहिमेवर? मोहिमेवर तर तू गेला होतास ना. काय असली मोहीम? तुझी मीटिंग. हेही खरंच म्हणा, आमच्या पार्टीची मीटिंग म्हणजे भांडवलदारांविरुद्ध उघडलेली मोहीमच की. पण काय रे, इतका वेळ चालली होती मीटिंग? नाही, मीटिंगच्या नावावर बार मध्ये दारू ढोसत बसलो होतो मी. असं काय उत्तर देतोस रे संग्राम? तू प्रश्नच असे विचारतेस कांती? मी म्हणजे काय शाळकरी पोर आहे? वाजली घंटा, घेतलं दप्तर की गाठलं घर. की तू श्रीमंत बापाची पोर आणि मी गरीब घरचा, म्हणून उठलं सुटलं मला वर्तणुकीचे धडे देत असतेस. हे बघ, मला मुळीच धडे द्यायचं नाही. दॅट्स ऑल, मला स्वतःची काळजी घेता येते, समजलं? समजलं. तुम्हाला खून झाल्याचं कधी कळलं? मी गोळीचा आवाज ऐकून धावत आले.
आणि तुम्हाला? मला प्रत्येक गोष्ट उशिरात समजते, खडून गेल्यानंतर. हवालदार, सगळीकडे कसून शोध घ्या, काहीतरी पुरावा सापडेलच. अरे सिक्युरिटी वाले ना तुम्ही? येस सर. काय झोपा काढत होता का सालानो? पण साहेब, ते इकडे आल्याचं आम्हाला ठाऊकच नव्हतं. संध्याकाळी 7 पर्यंत तरी ते बंगल्यातच होते. इकडे कधी आले कुणास ठाऊक. सगळंच गौड बंगालाय झालं सर. अर्धवट जळालेली सिगरेट. अच्छा, 4 स्क्वेअर. आय सी. क्रांती, अगं तू माझा लाल मफलर कुठं आहे? मला नाही ठाऊक. अगं असं काय करतेस? घसा फार दुखतोय माझा. डॉक्टर म्हणाले निदान थंडीच्या दिवसात तरी संध्याकाळचं मफलर गुंडाळीत जा म्हणून, पण गेले 2 दिवस झाले न्यायचाच विसरतोय मी. जरा शोध म्हणजे सापडेल. रागावलीस कशा करता? मुळीच नाही. बाकी तुझही बरोबरच आहे म्हणा. डीसीपी देशपांड्यांची एकुलती एक लाडकी लेख तू. पोलिसी शिस्तीत लहानाची मोठी झालीस. खर तर तू माझ्याऐवजी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याशीच लग्न करायला हवं होतस. चूक सुधारू म्हणतोस. अगं खरं तेच सांगतोय मी. भिकारडा, खालच्या जातीतला, असेच तुझे डॅडी त्यावेळी मला म्हणाले होते. आठवत? मला नाही आठवत. बाकी त्यात खोटं काय होतं म्हणा? फर्स्ट क्लास बीएससी असलो ना, तरी निदान त्यावेळी तरी मी भिकारडा राजकीय चळवळ्यात होतो. आणि नागपूरचं एक बडप्रस्थ डीसीपी देशपांड्यांची तू लाडकी लेख. पण डीसीपी देशपांड्यांच्या त्या लाडक्या लेकीनं एका भिकारड्या राजकीय चळवळ्याशी लग्न करताना कशाचीही दरकार केली नाही. ओ येस, आय एम प्राऊड ऑफ यू क्रांती. खरोखरच नावाप्रमाणे क्रांती केलीस तू. मला अजूनही आठवतात ते दिवस. तुला आठवतात? हो आठवतात. Duh.
दमडीचा राजकीय चळवळ्या तू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीशी लग्न करण्याची तुला दाखवतोस लेका बदमाश लभंगा माझ्या मुलीच्या भोळेपणाचा फायदा उठवतोस थांब तुला जिवंत सोडत नाही आता मी डॅडी त्याच्या आधी मला गोळी घाला हिंदी सिनेमातले डायलॉग मारतेस बापा समोर मग तुम्ही सुद्धा हिंदी सिनेमातल्या बापासारखे वागू नका पिस्तूल खाली घ्या खुनाला फाशीची शिक्षा आहे कायद्यानं कायदा कायदा मला शिकवतेस तू डीसीपीएमई म्हणूनच म्हणते पिस्तूल खाली घ्या पिस्तूल फक्त गुन्हेगारावरच रोखायचं असतं आणि प्रेम करणं हा काही गुन्हा नाही बघा बघा कशी चुरू चुरू बोलते तुमची लेक तुमचीच लेक आहे ती बोलायला ऐकणार थोडीच वळा वळा बडे दिवे लावणार आहेत पराक्रम गाजवून आलेत हो ना मग आता आशीर्वाद देतो ना ठीक आहे ठीक आहे आशीर्वाद आशीर्वाद आणि आता परवा दिल्लीला जायला म्हणून आले आणि पिस्तूल इथेच विसरून गेलेत तुला ठाऊक होत आता ठाऊक नसायला काय झालं आमच्या बद्दल त्यांना आता इतका विश्वास वाटतो ते ठीक आहे
पण आधीच आपल्या मागे पोलिसांची 1700 लपली, त्यात ही बॅग, उगाच जोखीम। अरे जेवायचं की नाही की नुसताच बोलत बसणार आहेस? अगं आज आनंदानच पोट भरलंय माझं। काय रे एवढा कसला आनंद झालाय तुला? घ्या, म्हणजे जी गोष्ट सांगण्यासाठी मी इतका धावत पळत आलो नेमकी तीच सांगायची विसरून गेलो। म्हणजे? अगं आज पार्टीच्या बैठकीत एक मतानं मला जनरल सेक्रेटरी निवडण्यात आलं। अय्या खरंच? अभिनंदन कॉम्रेड संग्राम जाधव। कोरडच अभिनंदन, तोंड गोड करणार नाहीस? चल वाच बघ तोंडाचा दारुडा कुठला। काय हे क्रांती, अगं तुला ही आनंदाची बातमी सांगता यावी म्हणून अगदी धावत पळत आलो मी। कुठतरी खड्ड्यात पडून कपाळ मोक्षच झाला असता माझा, आणि तू मात्र। म्हणजे? अगं त्या नॅशनल पार्कच्या शॉर्टकट ना आलो मी। काय त्या शॉर्टकट ना आलास तू? त्यात काय, मी अनेकदा तिकडून येतो। अरे पण किती भयंकर रस्ता आहे तो। हो तर, तो रस्ता म्हणजे भयानक जंगलीच की नाही? केवढे मोठे मोठे वाघ तिथं आणि सिंहांचे तरी कळपच्या कळप। काय तुम्ही बायका तरी। पण तू त्याच रस्त्यानं आलास, होय ना? हो हो, मी त्याच रस्त्यानं आलो। तुझ्या डॅडींचे ते परम मित्र मदनलाल मेहता त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूने। काय का तुला काय वाटतं, त्यानं मला आपल्या बंगल्याजवळ पाहिलं तर तो माझा मुर्दा पाडील? काय बडबडतोय संग्राम? कामगारांचा पुढारी म्हणून त्याचा माझ्यावर दात आहे खरा, पण माझ्या वाटेला जायची त्याची हिंमत नाही। आणि तशीच वेळ आली ना तर मीच त्याचा मुर्दा पाडील। आजच्या मीटिंग मध्ये हेच बोललो मी। संग्राम, सगळ्या लोकांसमोर तू असं म्हणालास? अगं थट्टेने म्हणालो ग, पार्टीने मला जनरल सेक्रेटरी केलं ना, त्यामुळं हुरूप येऊन जरा जास्तच बोललो। अरे हो, तुझ्या निवडीची बातमी टीव्हीवर सांगतीलच की? कुणास ठाऊक, कदाचित सांगतीलही। अरे मग लाव ना टीव्ही, आत्ता येतील बातम्या। हो हो। नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। राष्ट्रीय मिल मालक संघाचे अध्यक्ष श्री मदनलाल मेहता यांची भीषण हत्या। मुंबई पुणे महामार्गावर अपघातात 7 ठार आणि आशिया क्रिकेट कप भारताने गमावला। आता सविस्तर बातम्या। आज संध्याकाळी बोरिवली नॅशनल पार्क जवळील एका जुनाट बंगल्यात राष्ट्रीय मिल मालक संघाचे अध्यक्ष आणि मुंबईतील प्रख्यात गिरणी मालक श्रीयुत मदनलाल मेहता यांचे अत्यंत रहस्यमयरित्या खून झालेला आढळला। खुनी इस्माने अत्यंत जवळून गोळी झाडली असून गोळीच्या आकारावरून खुनी इस्माजवळ मॉसर मॅगचं पिस्तूल असावं असा पोलिसांचा कयास आहे। पोलीस तपास चालू आहे। मुंबई पुणे महामार्गावर अपघातात काय भयंकर तरी, फारच भयंकर। संग्राम, तू मघाशी म्हणालास की तू त्याच रस्त्यानं आलास? एक्सक्यूज मी सर, शेठ मदनलाल यांच्या जीवाला धोका होता आणि त्यांना ठार मारायच्या धमक्याही दिल्या जात होत्या, हे खरं आहे का? हो, तशी त्यांनी तक्रार केली होती खरी, म्हणून तर त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं होतं। मग तरीही त्याचा खून कसा झाला, तेव्हा सिक्युरिटी काय करत होती? आता अशा निर्जन ठिकाणी येऊन जर आत्महत्याच करायची असेल तर सिक्युरिटी काय झक मारणार? म्हणजे शेठ मदनलालनी आत्महत्या केली असं सुचवायचं आहे तुम्हाला? जर कुणी जीवाला धोका असताना सिक्युरिटीला अंधारात ठेवून अशा निर्जन ठिकाणी एकटे येण्याचं धाडस करत असेल तर ती आत्महत्याच नाही का? असं म्हणून सिक्युरिटीला आपली जबाबदारी टाळता येईल का? दॅट्स ऑल, प्लीज नो मोर क्वेश्चन, आम्हाला आमचं काम करू द्या, प्लीज नो मोर क्वेश्चन। आपल्या वडिलांची हत्या कोणी केली असं वाटतं तुम्हाला? आय डोंट नो। त्यांच्या बायटावर कोणी होतं का, आय मीन व्यावसायिक किंवा राजकीय शत्रू? आय डोंट नो, प्लीज लिव्ह मी अलोन। जे काय विचारायचं आहे ना ते यांना विचारा। आपण या घटनेवर काही प्रकाश टाकू शकता का? <स्थ
प्लीज प्लीज कैमरा ऑफ करा और बॉडी पोस्टमार्टम साठी नेण्यात येत आहे प्लीज प्लीज वाट द्या नो प्लीज सर सर चला 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 काम करू जाओ भाई बाजूला चला 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 बॉडी ठेवा लवकर संग्राम काय झालं आजच्या मीटिंग मध्ये तू मदनलालला शिव्या घातल्या होत्यास होय ना त्यात काय मी नेहमीच त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करीत असतो पण आज मात्र आज काय अशा नराधमांना पिसाळलेल्या कुत्र्यासारखं गोळी घालून ठार मारलं पाहिजे असं म्हणालो होतो मी आजच्या बैठकीत कमाल आहे तुझी अरे आजच तुला ही दुर्बुद्धी का सुचली पण मला तरी काय ठाऊ की आजच क्रांती आज संध्याकाळी मी तिथूनच आलो हे कुणाकडेही बोलू नकोस पण तुला कोणी पाहिलं तर नाही ना मला तरी कोणीच दिसलं नाही खात्री आहे तुझी तुला काय म्हणायचं आहे छे काहीच नाही क्रांती मदनलालचा खून मीच केलाय असं तर तुला म्हणायचं नाही ना मला काय वाटतं हा प्रश्न नाही रे इतरांना काय वाटतं हा प्रश्न आहे तुझं मीटिंग मधलं भाषण ऐकणाऱ्यापैकी एखाद्यानं जरी तुला त्या वाटेने येताना पाहिलं असेल ना तर मात्र त्यानं एक निनावी पत्र लिहून पोलिसांना कळवलं की संपलं सगळं तरी मी तुला नेहमी सांगत असते बोलताना जरा सांभाळून बोलत जा भावनेच्या भरात काहीही वेडवाकडं बोलत सुटतोस तू छे मी निर्दोष आहे हे सिद्ध करणारा काहीतरी पुरावा आपल्याला आधीच शोधून ठेवला पाहिजे अरे पण तू निर्दोष असताना तुझ्यावर आरोप कसा सिद्ध होईल तुला काय वाटत निर्दोषी माणसं फाशी जात नाही आपला निर्दोषीपणा जर सिद्ध करता आला नाही ना तर सगळं फुकट आहे अरे पण संग्राम इतकं निराश होण्यासारखं काय झालंय काहीच झालेलं नाही अरे वेड्या मदनलालचा खून झालाय आणि तो खून तू केलेला नाही दॅट्स ऑल झोप बघू आता रात्र खूप झाली झोप का भुंकते ग
तू नको पुढे जाऊ. कोण आहे? जाधव इथेच राहतात ना. आपण कोण? जाधव घरी आहेत का? हे बघा, जाधव घरी नाही आहेत. तुम्ही उद्या सकाळी या. हरकत नाही, मला फक्त चिठ्ठी द्यायला सांगितले. मी चिठ्ठी भरून टाकतो. कसली चिठ्ठी ग? कुणास ठाऊ. मग वाच ना, अशी अशी घाबरतेस काय? तूच वाच. चिट्ठीत बोल ना, गप्प काय? आज संध्याकाळी मदनलालच्या बंगल्याकडे जाताना मी तुला बघितलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे क्रांती. मला त्या वाटेनं येताना कोणीतरी खरोखरच बघितलंय आणि आता तो मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय. काय माणसं तरी असतात रे एक एक. क्रांती, त्यापेक्षा मीच जाऊन सांगू का पोलिसांना? काय, मी त्याच रस्त्याने आलो म्हणून डोकं फिरलंय का तुझं? अगं पण मला कोणीतरी ब्लॅकमेल करण्यापेक्षा आपणच जाऊन सांगितलं काय वाईट? गप्पा बाईस, फार छान आहेस. अगं पण हे किती दिवस सहन करायचं? आज चिठ्ठी आली, उद्या फोन येईल. हॅलो. हॅलो संग्राम आहे का? कोण? मी पटेल. एक मिनिट घे, पटेल बोलतो. इतक्या रात्री? नक्की मदनलालच्या खुनाबद्दलच असणार. हॅलो पटेल, बोल. तुला समजलं असेलच. मदनलाल बद्दल ना? हो, मी आत्ताच टीव्हीवर पाहिलं. पण काय रे, तू इतक्या रात्री कसं काय फोन केलास? महत्वाचं काम आहे म्हणूनच फोन केला. ते बघ, तू उद्या बरोबर 11 वाजता मला पार्टीच्या ऑफिसमध्ये भेट. का रे, कशाबद्दल? ते मी तुला तिथे आल्यावरच सांगेन. अरे पण आत्ता सांगायला काय हरकत आहे? नाही, मला तशी परवानगी नाही. परवानगी? कुणाची परवानगी? पार्टी कमिटीची. अच्छा, म्हणजे पार्टी कमिटीची ऑर्डर आहे तर. ऑफकोर्स, लक्षात ठेव, उद्या बरोबर 11 वाजता. अरे पण पटेल, हॅलो. हे बघ, रात्र खूप झाली, चल झोप. चल मदनलाल मेहता
आतिशबाजी करा, मदनलाल मेहताचा मुर्दा पडला। आज की दादा खबर वाचा, मदनलाल मेहताचा मुर्दा पडला। मदनलाल मेहताचा आज की दादा खबर। बोरिवली पुलिस स्टेशन इंस्पेक्टर माने स्पीकिंग। हाँ गुड मॉर्निंग सर, सब इंस्पेक्टर पाटील बोलतोय। हाँ पाटील बोला, काय खबर बात? सर मदनलाल मेहताचा मुलगा बिपिन। हाँ त्याचं काय? सर माझ्या गाडीला धडकत होता तो। अच्छा, दिवसा ढोळ्या काय झोकून होता काय साला? सर बाप मेल्याचा आनंद साजरा करत होता। सर लोकांना फुकट वर्तमानपत्र वाटत होता सर। मला बघून पळून गेला सर। दाल में कुछ काला जरूर है साला। यस सर। असं करा, त्याच्यावर व्यवस्थित नजर ठेवा। सखू तुझ्यावर कितीही लक्ष ठेवलं ना तरी करायचं तेच करतेस बघ तू। काय झालं वहिनी साहेब? साहेबांच्या शर्टावरचा हा शाईचा डाग बघ, आहे तसा अगदी। लई घासला वहिनी साहेब, पर जायनास मेला। एक एक डाग भी असा मुर्दार असतोय वहिनी साहेब। एक डाव पडला की पडला, कुर्ता फाटल पर डाग जायचा नाही। कळलं कळलं, पुरे तुझं तत्वज्ञान। हे कपडे नीट मोजून घे, मुलखाची धांदरट आहेस तू। अहो वहिनी साहेब, तुमचा एखादा कपडा ठेवून घेऊन मला काय माडी बंगला बांधायचा आहे वे? आणि बांधून तरी काय उपयोग? तो मदनलाल शेठजी जाताना घोडा बंगला गाडी काय घेऊन गेले वे तिरडीवरनं? मदनलाल शेठ ना ओळखतेस तू? वय तर कोण ओळखत नाही त्या मुर्द्याला। माझा दादला तेजस गिरणीत होता कामाला, कामगारांचा पुढारीपणा करायचा म्हणून चोरीचा आळ घालून काढून टाकलं त्या मुर्द्यानं। काय सांगतेस? पण माझा दादा बिलई वाण, रामपुरी चाकूस आणून ठेवला त्या नगरात। कशाला? त्या मदनलाल शेठजीचा मुर्दा पाडायला। पर त्या आधीच कुणीतरी त्याचा मुर्दा पाडला, लई बे झालं बघा। हळू बोल, कुणीतरी ऐकेल। हे काय, कुणीच नाही? कुणी येणार पण नाही। मग मला कशाला बोलवले? संग्राम, पार्टीने सगळे अधिकार मला दिले। कसले अधिकार? तुझ्याशी चर्चा करण्याचे। कसली चर्चा? सिगरेट? नो थँक्स। येस यू आर राईट, सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ। पण तरीही तू ओढतोयसच ना? तू सोडलीस वाटत काल रात्रीपासून। असं मी तुला सांगितलं का? बाकी संग्राम, सिगरेटची सवय खरंच वाईट, माणसाला नेमकी गोत्यात आणते। म्हणजे काय? तुला माहितीये जगातले अनेक मोठे मोठे खुनी त्यांच्या सिगरेटच्या ब्रँडमुळे सापडले तू नू? हीच चर्चा करायला मला इथं बोलवलंयस? नॉट एक्झॅक्टली दॅट। मग मुद्द्याचं बोल। मुद्दा एकच, सेठ मदनलालचा खून। त्याचं काय? संग्राम तुला ठाऊक आहे, या जगात सेठ मदनलालचा एकमेव शत्रू जर कुणी असेल तर ती आपली पार्टी। ते तर जगजाहीरच आहे, पण तीच गोष्ट आपल्यासाठी फार धोकादायक आहे। तुला म्हणायचंय तरी काय? मला काल रात्रीच कुणकुण लागली। कसली कुणकुण? पोलिसांचा आपल्याच पार्टीतल्या कुणावर तरी संशय आहे। नॉनसेन्स, असं कोण कशाला करेल? पण मदनलालला ठार मारण्यात आपल्या पार्टीचा फायदा होताच हे तू विसरतोस। मुळीच नाही, उलट मदनलाल जिवंत असण्यातच आपल्या पार्टीचा फायदा होता। असले शत्रू जर डोळ्यासमोर असतील ना तर चळवळीला जोर येतो। पण हे तू आता बोलतोस, काल रात्री त्याला पिसाळलेल्या कुत्र्यासारखं गोळ्या मारायची भाषा करत होतास तू। अरे रागाच्या भरात कोण बोलत नाही पटेल, बोलणं वेगळं आणि करणं वेगळं। अरे पण तुझ्या या बोलण्यामुळं पार्टी अडचणीत येऊ शकते याचा कधी विचार केलास तू? पण मला तरी कुठं ठाऊक होतं की कालच त्याचा खून होणार आहे म्हणून। पण तो झालाय। मग आता मी काय करावं असं पार्टीला वाटतंय? हे बघ संग्राम, इथलं सगळं वातावरण निवळेपर्यंत तू कुठेतरी बाहेर जावंस हे योग्य। काय? अरे पण तू ओरडतोस कशाला? तुला काय आम्ही काळ्या पाण्यावरती पाठवत नाही आहोत?
मस्त पैकी फॉरेन ला जा म्हणून सांगतो. आणि एक काम कर, एकटा जाऊ नकोस, बायकोलाही घेऊन जा, एन्जॉय. फॉरेनच्या टूर्स काढणं हे आतापर्यंतच्या माझ्या धडपडीचं ध्येय नव्हतं पटेल. अरे पण तू माझ्यावर का ओरडतोस? पार्टीचा आदेश आहे तो मी जसाच्या तसा तुला सांगितला एवढं. पण का? तुझ्यामुळं पार्टीवर काही किटाळ येऊ नये म्हणून. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्यामुळं पार्टीवर किटाळ येते काय? आणि तुम्ही तुम्ही सगळे धुतल्या तांदळासारखे. संग्राम, तू पार्टीचा आदेश मानणार आहेस का नाही? पार्टीला सांग खड्ड्यात जा म्हणाव. संग्राम, माझा संशय घ्यायला लाजा वाटत नाही. डॅमेज संग्राम. हॅलो, कोण? मी डॅडी बोलतोय. डॅडी, कशी आहेस तू? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? आय एम व्हेरी फाईन. डॅडी, आज कसं काय फोन केलात? काल रात्री तरी आपण बोललो होतो ना. अगं हो, काल रात्री फोन केला होता, पण काय झालं त्या मदनलालची बातमी ऐकली आणि धक्काच बसला मला. खरंय, मदनलाल तुमचे तरी खूप जवळचे मित्र होते ना. हो, पण तुझ्या नवऱ्याचा एक नंबरचा शत्रू होता ना. डॅडी, त्यांचं भांडण होतं खरं, पण आता सारंच संपलंय. संपलं नाही, आता सुरुवात झाली. म्हणजे काय डॅडी? मला तू एक सांग, माझं रिव्हॉल्वर तू व्यवस्थित ठेवलंयस ना? म्हणजे काय? नाही, म्हणायचा उद्देश असा आहे की तुझ्या नवऱ्याच्या हाताला लागले नाही ते. डॅडी काय आहे हे बघ बेटा, मी जे विचारतोय त्याला काही महत्व आहे? माझा रिव्हॉल्वर हे मॉसरमेकचा आहे, आणि मदनलालचा खून झालाय तोही मॉसरमेकच्या रिव्हॉल्वरनं. तुम्हाला म्हणायचं काय डॅडी? हे बघ, मला काय म्हणायचं त्याच्यापेक्षा पोलिसांना काय वाटतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय वाटतं पोलिसांना? हे बघ बेटा, पोलिसांना तुझ्या नवऱ्याचा संशय आहे. इम्पॉसिबल. ज्या गोष्टी माझ्या कानावर आल्या त्या मी तुझ्या कानावर घातल्या. पण डॅडी, माझा संग्रामवर पूर्ण विश्वास आहे, तो कुणाचा खून करणं शक्यच नाही. नक्की तुला विश्वास आहे ना? झालं तर. पण बघ, ते रिव्हॉल्वर नीट जपून ठेव. डॅडी, एक तर तुम्ही ते विसरता, पुन्हा माझ्या नवऱ्यावर संशय घेता, आणि मला ते जपून ठेवायला सांगता. त्यापेक्षा तुम्ही ते घेऊन जा ना लवकर. ठेवते मी फोन, मला स्वयंपाक करायचा आहे. काय हो, पोलिसांना खरंच संग्रामचा संशय आलाय? अगं उगाच कसं काय संशय घेतील, काहीतरी पुरावा त्यांच्या हाती लागला असणारच. मला नाही वाटत तो काही खून वगैरे करेल असं. आपल्याला वाटणार काय, पोलिसांना काय वाटतं ते महत्वाचं. पण काय हो, खरंच त्याला अटक वगैरे झाली तर आपल्या पोरीचं काय होईल? तिनं ज्या दिवशी त्याच्याशी लग्न केलं ना, त्याच दिवशी ते निश्चित झाले. भेटलास पटेलला? हो. काय म्हणाला पटेल? पार्टी कमिटीचा आदेश सांगायला बोलत होतो त्यानं मला. काय म्हणतात पार्टीचे लोक? मला हद्दपार करतायत. हद्दपार? नव्हे, चुकलो, फॉरेनची ट्रिप काढायला सांगतायत. सगळा बाड बिस्तरा गुंडाळून मी बायकोसह फॉरेनला जायचं, मी तिथं मौज मजा करायची. पार्टी पुन्हा ये म्हणेल तेव्हाच परत यायचं. अरे संग्राम, खरच काही दिवस आपण बाहेर जाणं एका दृष्टीनं योग्यच आहे असं नाही वाटत तुला? किती वेळ आहेस तू क्रांती. अगं अशा वेळी जर आपण फॉरेनला पळ काढला तर मी निरपराध आहे याच्यावर माझे मित्र तरी विश्वास ठेवतील का? काहीही अपराध नसताना एक गुन्हेगार म्हणून शिक्का बसेल माझ्या कपाळावर. तेही खरंच आहे म्हणा. आत्ताच डॅडींचा फोन आला होता. काय म्हणतात आमचे सासरे बुवा? त्यांना कुठून तरी कुणकुण लागली. कसली कुणकुण? पोलिसांना
पोलिसांना तुझा संशय आलाय. काय असं असं डॅडी म्हणाले. मग संपलं सगळं. अगं बाई हे काय आलेच वाटतं पोलीस. आपल्या आपल्याकडेच येतात ना. अरे नसतील ही कदाचित. इथं येत आहेत ते. तू गप्प राहा बघू. कोणी बाहेर पडू नका. आम्ही एका गुन्हेगाराच्या शोधात आहोत. सर्च एव्हरीवेअर. क्रांती तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना ग. कुणाला तरी शोधतायत ते. नाही आपल्याकडे नाही आलेले ते. कशावरून. सगळ्या बिल्डिंगची झडती घेत असतील ते. शेवटी येतीलच इथं. एकदमच इथं का नाही आले. आले आलेच ते. तू आज जा बघू. अग्नि बघते. तू जा जा म्हणते ना. एक्सक्यूज मी मॅडम. इथे मयूर आपटे कुठे राहतात. मयूर आपटे ना. ते खाली खालच्या मजल्यावर. ओके थँक्यू. माहिती आहे मला. चालतो पोलीस स्टेशन. चला बाजूला बाजूला वा बाजूला. काय झालं मागणं आपल्या. अरे कुठे नेतं रे माझ्या पोराला. संग्राम. अरे गेले ते. खरंच गेले. खरंच गेले. माझ्या करता नव्हते आले म्हणायचे. काय ग हे. अरे खालच्या मजल्यावरची ती म्हातारी बाई ती रडतीये. का म्हणून एका बाई माणसाच्या वाट्याला गेले ते. मला मला पाहिलंच पाहिजे. संग्राम. अरे संग्राम तू नको खाली जाऊस. नाही त्या बाईची चौकशी केल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. अरे पण. अरे पण संग्राम. आलोच मी. काय हो. पोलिसांनी त्यांना पकडून का नेला. एका व्यापाराचा खून केलाय म्हणे त्याने. छ तसं वाटत नव्हता. अहो पोलिसांचं काय सांगता येत नाही. चोर सोडून संन्यासाला फासावर चढवतील ते. हा तेही खरंच म्हणा. पोलिसांचं काही सांगता येत नाही. पोलिसांची ना मैत्री चांगली ना शत्रुत्व चांगलं. का रडत होती रे ती बाई. तिच्या मुलाला पकडून घेऊन गेले ते. कुणाच्या. ती खालच्या मजल्यावर म्हातारी राहते ना तिच्या. म्हणजे तो गोरटेला पोरगा. हा तोच. अरे पण केलं काय त्यानं. एका व्यापाऱ्याच्या खुनाचा आरोप आहे त्याच्यावर. काय त्यानं खून केला. असा आरोप आहे त्याच्यावर. कमाल आहे. किती इनोसंट दिसत होता तो चेहऱ्यावरून. म्हणजे म्हणजे त्याचा चेहरा खुणी माणसासारखा दिसत नव्हता. होय ना. मुळीच दिसत नव्हता. म्हणजे जसा माझा दिसत नाही तसा. उगाच काहीतरी काय बोलतोय संग्राम. मला पोलीस पकडून नेतील ना क्रांती. तेव्हा लोक असंच म्हणणार. हे बघ संग्राम तुला पुराव्याशिवाय कुणीही पकडून नेत नाही.
आज ना उद्या त्यांना पुरावा मिळेलच. अरे पुरावा आभाळातून पडतो की जमिनीतून उगवतो? तू काहीही केलेलं नसताना त्यांना पुरावा मिळेलच कसा? तू काहीही म्हण क्रांती, पण पण काय, मला सारखं असं वाटतं. काय वाटतं? मदनलालच्या खुनाबाबत माझा काहीतरी संबंध आहे. काय केवढ्यांदा दचकलीस? कुणीही दचकलं असतं. तू काय बोलतोस हे तुला तरी कळतंय का? हॅलो, कोण बोलताय? मी मिसेस संग्राम जाधव बोलतेय. आपण इन्स्पेक्टर माने? संग्राम जाधव घरी आहेत का? एक मिनिट. संग्राम, पोलीस स्टेशन वरून फोन आहे. काय? कुणीतरी इन्स्पेक्टर माने बोलतायत. काय म्हणतायत? तुझ्याशी बोलायचंय त्यांना. नक्कीच नक्कीच त्यांना माझ्या विरुद्ध काहीतरी पुरावा मिळाला असणार. हे तू आधीच का ठरवतोस? बोल ना त्यांच्याशी. घे. हॅलो, कोण बोलताय? मी संग्राम जाधव बोलतोय. मिस्टर जाधव, तुम्हाला पोलीस स्टेशनवर यावं लागेल. कशा करता? काय नाही, थोडीशी चौकशी कराल. कशाबद्दल? सेठ मदनलालच्या खुनाबद्दल. पण पण त्याच्याशी माझा काय संबंध? अहो, आमचा देखील काय संबंध. पण कर्तव्य म्हणून आम्ही तपास करतोच ना. तसंच तुम्हीही पोलीस स्टेशनवर या. कर्तव्य म्हणून? पण इन्स्पेक्टर, मला एक समजत नाही, तुम्हाला माझा संशय काय येतोय? मिस्टर जाधव, संशय आला असता तर पोलीसची गाडीच पाठवली असती स्वागताला. मग मग चौकशी कसली करताय? हे बघा, जस्ट फॉर्मॅलिटीज. आम्हाला तुमची थोडी मदत हवी आहे. मदत? मी तुम्हाला कसली मदत करणार? ते सगळं इथं आल्यावर सांगतो. जरा प्लीज लवकरात लवकर पोहोचा. येतो तासाभरात. बदमाश आहे लेखाचा. गोड बोलून मला जाळ्यात अडकवायचा डाव दिसतोय त्याचा. अरे पण उगीच का तुला जाळ्यात अडकवेल तो? ह्या पोलीस खात्याचं काहीही सांगू नकोस क्रांती. हे बघ, तू जाऊन तरी ये, आणि तसंच काही झालं ना तर मी डॅडींना फोन करेन. मग तर झालं. तुला काय वाटतं, तशीच वेळ आली तर तुझे डॅडी माझ्या मदतीला धावून येतील का? नाही येणार. तू निर्दोष आहेस म्हटल्यावर ते नक्कीच तुला मदत करतील. तू आहेस निर्दोष आहेस ना? मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. अरे पण जेवण तरी जा. भूक मेले माझी. संग्राम, मे आय कम इन? येस येस येस. वेलकम कॉम्रेड, वेलकम. बसा. हाऊ डू यू डू? फाईन. बोला इन्स्पेक्टर, काय मदत करू आपली? मदत? अरे वा. मिस्टर जाधव, खरं बोललात तरी फार मोठी मदत होणार आहे आम्हाला. ओके, मला खोटं बोलायचं कारणच काय? अच्छा, आणि कारणाशिवाय कोणी खोटं बोलत नाही याची चांगली कल्पना आहे मला. देन गो अहेड. वेल मिस्टर जाधव, ज्या रात्री शेठ मदनलालचा खून झाला त्या रात्री, आय मीन संध्याकाळी, तुमच्या पार्टीची महत्वाची मीटिंग होती, बरोबर? होती. तर त्या मीटिंग मध्ये म्हणे तुम्ही मदनलालला शिव्या हसडल्या होत्या. नुसत्या शिव्याच नाही, तर अशा नराधमानं पिसाळलेल्या कुत्र्यासारखं गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असंही तुम्ही म्हणाला होता. एम आय राईट? अरे वा, फारच आतल्या गोटातल्या बातम्या कळतात की तुम्हाला? कळत नाहीत मिस्टर जाधव, आम्ही त्या शोधून काढतो. अहो, आमचा धंदाच आहे तो. आणि पार्टीच्या खासगी मीटिंग मधल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा धंदा कुणाचा? जरा नाव कळेल का त्याच?
सॉरी कॉम्रेड, इट्स नन ऑफ योर बिजनेस. मग मी ही तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. गुन्हेगाराला बोलत करण्याचे अनेक मार्ग असतात आमच्याजवळ. मी गुन्हेगार नाही. प्रत्येक गुन्हेगार सुरुवातीला असंच सांगत असतो. हाउ डेअर यू, तुम्हाला माहित नाही एका राष्ट्रीय पातळीवरच्या पार्टीचा जनरल सेक्रेटरी आहे मी. कूल डाऊन मिस्टर जाधव, डोंट बी अपसेट. मिस्टर जाधव, मला फक्त तुमच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवीत आणि ती तुम्ही लवकरात लवकर दिलीत की घरी लवकर जाऊ शकाल तुम्ही. ओके, ठीक आहे, विचारा. तर त्या दिवशी मीटिंग मध्ये सेठ मदनलाल सारख्या नराधमाना पिसाळलेल्या कुत्र्यासारखं गोळ्या घालून ठार केलं पाहिजे असं म्हणालो होतो. दॅट्स इट, दॅट्स इट. आणि त्या संध्याकाळी मदनलालचा खून झाला, बरोबर? झाला असेल. असेल नाही मिस्टर जाधव, खून झालाच. पण मला काय ठाऊक होत की त्याचा खून होणार आहे म्हणून. मिस्टर जाधव, एनिवे आता मला एवढंच सांगा की त्या संध्याकाळी तुम्ही कुठे होतात? म्हणजे मीटिंग संपल्यानंतर. मीटिंग संपल्यानंतर मी सरळ घरी गेलो. अगदी थेट घरीच गेलात? नाही, थेट नाही, रस्त्यात मी एका बार मध्ये गेलो होतो. अच्छा, तिथं मी आणि चंपक पटेलनं थोडं ड्रिंक घेतलं. आणि ड्रिंक घेतल्यानंतर तुम्ही थेट तुमच्या घरी गेलात, बरोबर? ऑफकोर्स, नंतर मी सरळ घरीच गेलो. कोणत्या रस्त्यानं? कोणत्या म्हणजे? नेहमीच्याच स्टेशनच्या रोड. तुमची पक्की खात्री आहे तशी? मला दारू चढली नव्हती. ओके, मग मिस्टर जाधव, सेठ मदनलालचा खून झाल्याची बातमी तुम्हाला कशी काय समजली? ती मला टीव्हीवरच्या बातम्यात समजली. अच्छा, एनिवे आजच्या पुरतं एवढंच पुरे. पुन्हा गरज लागली तर तुम्हाला बोलावून घेईनच मी. आणि हो, या खुनाचा तपास संपेपर्यंत मुंबईच्या बाहेर जायचं नाही. काय आलं लक्षात? ठीक आहे, या तुम्ही. हॅलो सर, मी संग्राम. संग्राम जाधव. व्हॉट्स विथ यू कॉम्रेड? सर, मला तुम्हाला भेटायचं. व्हाय? सर, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. माझी कैफियत. कोणत्या संदर्भात? मदनलालच्या खुना संदर्भात. कॅन यू गो टू कॉम्रेड चंपक पटेल? पार्टीने या संदर्भात चंपकला अधिकार दिले. पण सर मी पार्टीचा जनरल सेक्रेटरी आहे. माझी जी काही चौकशी करायची ती तुम्ही करा. नो, नाही. वर्किंग कमिटीने ही जबाबदारी पटेलवर सोपवली. यू शुड टॉक टू हिम ओनली. पण सर मी पटेलशी बोलायचं. माझी कैफियत मी त्याला सांगायची. सो व्हॉट? सर, पटेल हा माझा एक नंबरचा प्रतिस्पर्धी आहे. त्याला डावलून मला जनरल सेक्रेटरी केलं. त्याचा राग आहे त्याला. त्याला मी पार्टीत नकोच आहे. आणि अशा वेळी तो मला मुद्दाम या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करतोय. तुला त्याच्याशीच बोलावं लागेल, दॅट्स ऑल. हॅलो, हॅलो सर. संग्राम जाधव, अखेर तुला माझ्याकडे यावंच लागलं. मी हरलो पटेल, कोसळलो. तू सांग मी काय करू. सध्या दारू पी दारू. एक दोन पे एक पोटात गेले म्हणजे तुझी सगळी भीती पळून जाईल आणि मग खरं खरं बोलायला लागशील. तुला काय म्हणायचंय? मी खोटं बोलतोय? नो, तू खोटं नाही बोलत. तू अजिबात खोटं नाही बोलत. खरंच तुला पटतंय ना सगळं? पण तू खरंही बोलत नाहीस. तू लेका दोन्हीच्या मधलं काहीतरी सांगतोयस. मग मी काय केल्यावर तुझा विश्वास बसेल? हे बघ संग्राम, प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीये, प्रश्न पार्टीच्या विश्वासाचा आहे. मग
त्यासाठी मला कोणतं अग्निदिव्य करावं लागणार आहे? काय की पार्टीला मदनलालच्या खुनाबद्दल तुझ्याकडे एक सविस्तर लेखी रिपोर्ट पाहिजे. रिपोर्ट? कसला रिपोर्ट? हेच रे, म्हणजे मदनलालचे आणि तुझे संबंध, तुझी त्याच्याबद्दलची वैयक्तिक मत, पुन्हा मग मदनलालचा खून कसा झाला, त्याचा खून झाला तेव्हा तू कुठे होतास, त्याच्या खुनाची बातमी तुला कशी कुठे कळली, हेच. अरे पण मी तुला हे पुन्हा पुन्हा सांगितलंय. अरे मला सांगून काय उपयोग, पार्टीला लेखी रिपोर्ट हवाय रे. एक काम कर, उद्या दुपारपर्यंत हा रिपोर्ट पार्टीच्या ऑफिस मध्ये आणून दे, तोपर्यंत कुठेही जाऊ नकोस. अरे पण असा हा रिपोर्ट मी का द्यायचा? देऊ नकोस ना. तुला जर पार्टी कमिटीची आज्ञा पाळायची नसेल तर पाळू नकोस. आणि मी नाही दिला तर? मग ना इलाजाने पार्टीला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. पार्टीचं नाव कशाला घेतोस लेका? तुम्हालाच मला पार्टीतून काढून टाकायची घाई झाली. तुम्ही सगळे चोर आहात, चोर. आम्ही चोर आहोत का? आणि तू कोण आहेस रे संग्राम जाधव? कोण आहेस तू? खुनी, हत्यारा, मारेकरी, पटेल, चोर साला, तो बघ तुला चोर, हरामखोर, बास्टर्ड, ए चोर आहेस चोर. आय विल किल यू. झाल्या भैरवीचा अस्त झाल्या भैरवीचा या खुणा मी पाहिल्या दूर गेले सूर सारे मैफिली अंधारल्या मैफिली मदनलाल. तुम्ही इथं काय करताय? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर? मी खालून चाललो होतो तेवढ्यात तुम्हाला इथं यायची बुद्धी झाली. साहजिकच आहे म्हणा, खुनी माणूस नेहमीच खुनाच्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पायांनी चालत येतो, यु नो. अहो पण माझा काय संबंध? मी काय कुणाचा खून केलेला नाही. माझ्याशी खोटं बोलण्यात तुमचंच नुकसान आहे. अहो मी तर तुमच्याशी भेट लावली होती. सेठ मदनलालला ठार मारलं तर मी तुम्हाला ब्लँक चेक द्यायचं कबूल केलं होतं आणि मी माझा शब्द कधीच फिरवणार नाही. हे पहा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. थँक्यू व्हेरी मच. लवकरच ब्लँक चेक मी तुम्हाला आणून देणार आहे. डोंट वरी.
आता मी तुम्हाला कसं पटवून देऊ? मी खून केलेला नाही नाही नाही. संग्राम किती उशीर कर. कोण कोण पाहिजे? तुम्हीच. मी आय मीन संग्राम, संग्राम जाधव. पण ते घरी नाही आहेत. काय काम होत? मला आत यायला नाही सांगणार? ओ सॉरी. हा या ना प्लीज. थँक्स. तुम्ही मिसेस संग्राम जाधव ना? हो. क्रांती, क्रांती माझं नाव. आपण? मी मेनका, मदनलाल मेहतांची विधवा पत्नी. आय सी. ऐकून माहित होत, पण प्रत्यक्ष कधी पाहिलं नव्हतं तुम्हाला. आपण बसा ना. हो. कसं पाहणार तुम्ही मला? अहो लग्न झाल्यानंतर बाहेरच्या जगाशी संबंधच नव्हता माझा. एका अर्थानं तुरुंगातच होते मी. आज खऱ्या अर्थानं सुटका झाली माझी. म्हणजे? मी नाही समजले. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण मी बऱ्यापैकी नाव असलेली शास्त्रीय गायिका होते. अशाच एका गाण्याच्या मैफिलीत शेठ मदनलाल मेहतांची आणि माझी ओळख झाली. एक कलाप्रेमी रसिक म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्यांनी माझ्या गाण्याची तोंड भरून स्तुती केली. मी मोहरून गेले आणि बघता बघता कधी त्यांच्या प्रेमात पडले मलाच कळलं नाही. वास्तविक ते माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे होते, पण तरीही मी त्यांच्याशी लग्न केलंच. लग्नानंतर काय सगळाच भ्रमनिरस. म्हणजे? त्यांचं ते कलेवरचं प्रेम, रसिकता, सगळं सगळं खोटं होतं. एक वेगळी दिखाऊपणा होता. त्यांना माझ्या रूपानं एक बटीक हवी होती, मन रिझवणारी, त्यांचं मनोरंजन करणारी. त्यांनी माझ्या जगाबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले होते आणि मला सोन्याच्या पिंजऱ्यात कैद केलं होत. हॅलो. कोण? मेनका. हा मी मेनका बोलते. अरे बेटा मेनका, मी पंडित जी. कोण पंडित जी? थँक गॉड. किती दिवसांनी तुमचा आवाज ऐकला मी. काय ग, बड्या उद्योगपतीशी लग्न केलंस म्हणून या गुरुला विसरलीस काय? पंडितजी, गुरुला कोणी विसरेल का? आणि तुम्हाला विसरणं मी शक्य आहे का? मी जी काही आहे ती केवळ तुमच्यामुळे. उलट तुम्हीच मला विसरलात ना गेल्या वर्षभरात. एकदा सुद्धा फोन केला नाहीत तो. अरे वा, नाही कसा. अगं डझन भर फोन केलेत मी तुला, पण एकदा तरी फोनवर येशील तर शपथ. अहो कसं शक्य आहे, मी तर घरीच असते. अरे बेटा राग मानून घेऊ नकोस, पण खरं तेच सांगतो. प्रत्येक वेळेस शेठजीनीच फोन घेतला आणि तू घरी नाही आहेस असंच सांगितलं. काय असं यांनी सांगितलं? जाऊ, आज भेटलीस ना बरं वाटलं. कशी आहेस तू आणि तुझा संसार कसा चाललाय? छान चाललंय. आणि गाणं का सोडून दिलं संसाराच्या नादात? गाणं कसं सोडेन मी, गाणं तर माझा प्राण आहे. गाणं आता सुटेल शेवटच्या श्वासाबरोबरच. शाबास बेटा, शोभतेस खरी माझी तू शिष्य.
अहो हे काय, तुला हजारदा सांगितलं की फालतू लोकांशी संबंध ठेवायचा नाही, मला पसंत नाही. अहो ते कुणी फालतू नव्हते, गुरु होते माझे. तो भिकारडा पंडित. प्लीज पंडितची बद्दल असा अपशब्द बोलू नका. अरे तो भिकारडा आहे आणि त्याला भिकारडा नाही म्हणायचा, आता काय राजा म्हणायचा काय? प्लीज सेठ मदनलाल, माणसानं पैशाच्या तराजूत मोजायचं बंद करा. प्लीज प्लीज. अरे पैसा आहे म्हणून सगळं आहे, पैसा सगळं आहे. आता तू माझ्याशी शादी केली ते पैशासाठीच ना? भ्रम आहे तुमचा, हा भ्रम आहे. मी फसले ते तुमच्या रसिक प्रेमाला, या खोट्या प्रेमाला फसले मी. मला जर तुमचं रूप आधी माहित असत ना, थुंकले असते मी तुमच्या इस्टेटीवर. थुक ना, थुक ना, थुक आता, थुक नाही तर कवा भी थुक. थुक आणि जा तुझ्या त्या भिकारड्या जगात. भिकारड्या जगात. हे माझ्या सप्तसुरांनो, मी तुमची अक्षम्य अपराधी आहे, मला क्षमा करा. ही मंदावला या
त्या दिवशीच नाही तर त्या रात्रीच मी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला. मला त्याचं काही एक नको होतं. मी फक्त सोबत माझा तानपुरा घेतला आणि गाडी घेऊन निघाले. त्या जुनाट बंगल्यापासून जात असताना मला त्या बंगल्याच्या खिडकीवर मदनलालची पडछाया दिसली. जायचंच तर त्याला सांगूनच जाऊया असा विचार करून मी त्या जुनाट बंगल्यात प्रवेश केला. जेमतेम जिना चढत असतानाच मला गोळी उडण्याचा आवाज आला आणि मी धावतच वर गेले. तो रक्ताच्या थरोळ्यात पडला होता. चुकून माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. मी धावतच खुनी माणसाच्या मागावर बाल्कनीत धावत गेले आणि मला दिसलं नाही क्रांती. अगं मी आरोप करत नाही संग्रामवर. ही वस्तुस्थिती आहे. पण तू घाबरू नकोस. मी कधीही पोलिसांना सांगणार नाही. कारण एका सैतानाचा वध करून संग्रामने जे पुण्य पदरात पाडून घेतलंय ना, मदनलालची सौभाग्यवती असताना जे सुख जे वैभव मी कधीही उपभोगू शकले नाही, ते सुख वैभव मला आज विधवा असून माझ्या पायाशी लोळण घेते. आणि माझ्या या सुखात संग्रामचा फार मोठा वाटा आहे ग. आणि त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी छोटीशी भेट म्हणून फार नाही आहेत ग. पण प्लीज तू नाही म्हणू नकोस. प्लीज घे, ठेवून दे. तुम्ही काय समजता माझ्या नवऱ्याला? भाडोत्री खुनी, सुपारी घेणारा मारेकरी की सराय छूटर? आता जे काही बोललात ना ते चुकूनही कुणाजवळ बोलू नका. मी संग्राम जाधवची पत्नी तुम्हाला ठामपणे सांगतेय, माझा नवरा खुनी नाही. त्यानं मदनलालचा खून केलेला नाही. खरा खुनी कोण आहे याचा डोळसपणे शोध घ्या आणि त्याला द्या हे नाम. आणि आता कृपा करून तो येण्यापूर्वी तुम्ही इथून निघून जा. अगं पण अगं प्लीज जा तुम्ही. टायगर, 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 बहादूर, ए बहादूर, आया शाम? जी शाम. अरे इतला टायगर कुठे गेला? उसे म्युनिसिपालिटी वाले उठा के ले गए शाम. उठा के ले गए? क्यों? उसने सामने वाले बिल्डिंग के एक लड़के को काटा शाम. उन्होंने कंप्लेन लिखवाई. उसको उठा के ले गए और तुम देखते रह गए? रोका क्यों नहीं उन्हें? क्या करते साहब, कुत्ता किसी को काटेगा तो उसको तो पकड़ेंगे ही ना. ठीक है जाओ. जी साहब. संग्राम काय रे हे, कुठे गेला होतास इतका वेळ? मलाच ठाऊक नाही. म्हणजे रे काय? क्रांती,
मला एक कप चहा देशील? आता इतक्या रात्री? हो, मला लगेच कामाला लागायचंय. आता कसलं काम काढलंयस? तू आधी चहा दे ना. बरं बाबा, देते. पण तू फ्रेश तरी हो? संग्राम, पोलीस स्टेशन वर जाऊन आलास ना? हो. काय म्हणाले रे इन्स्पेक्टर? तू लवकर आला नाहीस, मला दिवसभर तुझी काळजी लागून राहिली. शेवटी मी पोलीस स्टेशनलाही फोन केला, पण तिथला हवालदार म्हणाला जाधव साहेब तर केव्हाच गेले. मग मला जास्तच काळजी लागून राहिली तुझी. तुझीच वाट बघत बसले होते, आणि कधी माझा डोळा लागला माझं मलाच नाही कळलं. घे. क्रांती, माझा तो लाल मफलर कुठे आहे ग? घसा खूप दुखतोय माझा आज. खूप शोधला रे मी, पण सापडलाच नाही. मी पुन्हा शोधून बघते. तुझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यावर माझी इनिशियल्स एस जे तू लिहिली असशीलच. झालं तर मग, हरवायची धास्तीच नको. ज्याला मिळेल तो देईल आणून. पण असा कुठे ठेवला असेल रे मी? क्रांती, जरा बघ कुणाचा फोन आहे तो. हो, बघते. हॅलो, कोण? हो आहे, आत्ताच आलाय तो. देते हा. संग्राम, पटेलचा फोन आहे. हॅलो. हॅलो. हा बोल. हे बघ संग्राम, तुझं माझं भांडण ठीक आहे, शेवटी तू माझा मित्र आहेस, पण पार्टी कुणाची गय करत नाही. तेव्हा तो रिपोर्ट ताबडतोब तयार कर. काय? बर बर. आणि काय रे, तो रिपोर्ट मिळाल्याशिवाय श्वासही घेणं कमिटीला अवघड झाले की काय? तुला आपल्या मित्राला रात्री बेरात्री फोन केल्याशिवाय चैनच पडत नाही. हे बघ मित्रा, मी तुझ्या भल्यासाठी सांगतो. तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. अच्छा अच्छा, म्हणजे माझ्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय काय? तो कसा काय रे बाबा? संग्राम, पोलिसांना एक मफलर सापडलाय. अरे वा, मफलर सापडलाय काय? मग छानच झालं. पोलिस आता तो मफलरवाला कोण आहे हे शोधून काढतीलच. हे बघ, तुझ्या कानावर घालायचं काम माझं होतं ते मी केलं, पण तो रिपोर्ट ताबडतोब तयार करतो. होईल सकाळपर्यंत. पोलिसांना मफलर सापडलाय? हो, बहुतेक माझा हरवलेला मफलरच त्यांना सापडला असणार. कसं शक्य आहे? क्रांती, मीच पोलिसांना सांगू का? काय? कि माझा एक मफलर हरवलाय म्हणून. संग्राम, माझ्या गळ्याची शपथ आहे तुला, असलं काही करशील तर. पण क्रांती, पोलिसांना मिळालेला मफलर कसला आहे ते तरी पाहूया. नको. थांब, मी पटेललाच विचारतो. संग्राम, अरे ऐक तरी. हॅलो. हॅलो पटेल. हा, संग्राम बोलतोय. हा, सॉरी तुझी झोपमोड केली. नाही नाही, बोल बोल, असू दे, बोल. पोलिसांना एक मफलर सापडलाय असं तू माघाशी म्हणालास. हो. तो मफलर कसला आहे रे? म्हणजे? म्हणजे त्याचा रंग कसला आहे? काय माहिती नाही रे. पण काय रे, का विचारतोस? सांगतोस तुला. संग्राम, संग्राम नको. हे बघ पटेल, माझा एक मफलर हरवलाय. हा, 2 दिवस झाले तो सापडतच नाहीये. अच्छा. मला वाटतं तो कुणीतरी चोरून नेला असला पाहिजे. बर, मला या खुनाच्या लपल्यात अडकवण्याचा कुणासतरी कट दिसतोय. असं कशावरून म्हणतोस तू? पोलिसांना तो आधीच कसा सापडला नाही याच आश्चर्य वाटतंय.
नाही रे, तो पोलिसांना आधीच सापडला होता. काय कोणते यापूर्वीच? त्याने मुद्दामच नाही सांगितलं कुणाला. अरे पण त्यांना तो मफलर सापडला तरी कुठं? खून झालेल्या जागेपासून जवळच. आय सी. काय रे, तुला खरंच वाटतंय मदनलालचा खून संग्रामनं केला? आय डोंट नो, पण या प्रकरणात संग्रामला टार्गेट करण्यात मी यशस्वी ठरलो एवढं मात्र नक्की. पण असं करून तुला काय मिळणार? मला काय मिळणार? वेडी रे वेडी. अगं, संशयाचं धुकं संग्राम भोवती वाढतंय याचा मला फायदा नक्की होणार. मदनलालच्या खुनाबद्दल संग्रामला अटक होवो किंवा न होवो, पण या प्रकरणात गुंतल्याबद्दल त्याला जनरल सेक्रेटरी पद सोडावं लागणार एवढं नक्की. आणि मग नेक्स्ट स्टेप या चंपक पटेलचीच. कॉंग्रॅच्युलेशन, यू विल बी जनरल सेक्रेटरी. थँक यू. घे. अगं हा कुठला? तुझा तो लाल शोधताना हा सापडला. पण हा मी कधीच वापरत नव्हतो. हरवलाय तो माझा लाल मफलर ना. हे बघ, तू शिवलेली यश जे अक्षर, म्हणजे पोलिसांना तो लाल मिळाला असेल ना, तर यश जे, यश जे म्हणजे संग्राम जाधव हे कळायला त्यांना थोडाही अवधी लागणार नाही. अरे पण संग्राम, तू तर म्हणाला होतास की तू रोज तो मफलर न्यायला विसरतोस, मग तुझा मफलर तिथे जाईलच कसा? संग्राम, 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 काय होतं तुला? क्रांती, मला वाटतं नाही, आता माझी खात्रीच पटली. कसली? बहुतेक मदनलालचा खून मीच केलाय. काय? अरे वेट लागलाय का तुला? एक्झॅक्टली, एक्झॅक्टली असंच काहीतरी क्रांती, असंच काहीतरी. त्यावेळी ना, त्यावेळी मला वेडच लागला असणार, त्यावेळी मी पुरता झपाटलो होतो. पार्टीने मला जनरल सेक्रेटरी केलं होतं ना, त्याची नशा चढली होती मला. त्यातच त्यातच त्या पटेल बरोबर भरपूर झोकली होती. आणि मग, आणि मग मी त्या त्या आडवाटेनं त्या नॅशनल पार्कच्या शॉर्टकटनं आलो. त्याच वेळी, त्याच वेळी मी त्या जुनाट बंगल्यापासून आलो असलो पाहिजे. तिथं त्या मदनलाला पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली असली पाहिजे. आणि मग मी 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 ठो ठो ठो. संग्राम, 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 वेड्यासारखं बोलू नकोस. गोळी घालायला पिस्तूल कुठून आणणारस तू? वेडी रे वेडी. अगं अगं, तुझ्या डॅडींचं पिस्तूल इथंच नाही का? इथंच आहे ते. थांब थांब, मी तुला दाखवतो. संग्राम, संग्राम, पाहिलंस? आणि गोळी घालून पळत असतानाच माझा मफलर तिथं पडला असला पाहिजे. संग्राम, अरे हे सगळं काय बोलतोस तू? कुणी ऐकलं ना तर म्हणतील खरोखरच तू खून केलायस. खरोखरच खून केलाय मी? छे, पण पण हे सगळं मी तुला कशाला सांगतोय? हे तर मला पोलिसांना सांगितलं पाहिजे. नाही संग्राम, असा विचार करू नकोस. स्वतःच्या हातांनी आत्मघात करून घेऊ नकोस. माझी शपथ आहे तुला संग्राम. दूर हो, मला माझं काम करू दे. नाही संग्राम, माझा जीव गेला तरी मी तुला असला विचार करू देणार नाही. दूर हो, नाहीतर तुला गोळी घालीन. घाल, घाल मला गोळी.
निदान सुटेन तरी घाल आधीच त्यातली एक गोळी उडालेली आहे ऑफकोर्स ती मी माझ्या स्वतःच्या हाताने मदनलाल वर झाडली आहे नाही 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 तू नाही मी मदनलाल वर गोळी झाडली आहे होय मदनलाल मेहताचा खून मीच केला मदनलाल मेहताचा खून मीच केला मदनलाल मेहताचा खून मीच केला नाही 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 हे शक्य नाही क्रांती क्रांती तू मला वाचवण्यासाठी खोटं बोलू नकोस नाही संग्राम नाही मी खरच मदनलालला मारलंय संग्राम क्रांती क्रांती काय करून बसलीस हे का कशा करता सांगते सगळं सगळं सांगते फक्त तुलाच सांगते कोर्टा पुढे नाही सांगू शकणार सगळं खरं क्रांती संग्राम तुला ठाऊकच होत ना मदनलालची आणि माझ्या डॅडींची चांगली मैत्री होती हो मला ठाऊक होत आपण लव्ह मॅरेज केलं डॅडींना ते आवडलं नव्हतं त्यामुळं ते आपल्याकडे येत जात नव्हते अशा वेळी मदनलाल मात्र मला भेटायला आला तू घरी नसताना थँक्यू बेटी थँक्यू काय कशा आहे ठीक आहे कशा चाललाय तुझा संसार हो छान चाललाय पण काका तुम्ही असे अचानक बेटी तुझ्या पिताजी तुझ्यावर गुस्सा झाला म्हणून काकांनी गुस्सा करायला पाहिजे असं नाही आहे थँक्यू काका तुम्ही आलात खूप बरं वाटलं माझ्यासाठी या अशा मोडक्या चाळी तुम्ही बेटी मोडक्या माणसांची शादी केली म्हणजे मोडक्या चालीतच राहणार नाही का बर ते जाऊ दे तुझा नवरा काय करते बेकार आहे नोकरीच्या शोधात फिरतोय वणवण किती शिकलाय बीएससी फर्स्ट क्लास मध्ये पास झालाय तो अरे वा 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 पण बेटी डिग्रीने काय नाही होत काय नाही होते तू चिंता नाही कर मी त्याला नोकरीला लावतो खरंच काका हा पण त्याला सांगायचं नाही त्याला सांगायचं नाही कामगार नेता आहे तो शिंग बिंग मोडेल भांडवलदाराची मदत घेतली म्हणून काय म्हणजे त्या घाटकोपरच्या फॅक्टरीत मला असिस्टंट केमिस्टची नोकरी लागली ती मदनलाल मुळच क्रांती क्रांती अगं त्या सैतानाच्या मेहरबानीनं आपण आणायला लागलो त्या त्या कसायाच्या हातात तू माझी मुंडी देऊन ठेवलीस छे पुढं नोकरी लागल्यानंतर तू स्वतःला कामगार चळवळीत पूर्णपणे झोकून दिलंस संप टाळेबंदी सुरू झाली मदनलालला हे आवडणं शक्यच नव्हतं पण मी तुलाही रोखू शकत नव्हते आणि मग एके दिवशी काय झालं तू पार्टीच्या कामासाठी बाहेरगावी गेलेला असताना मदनलाल आपल्या घरी आला काय आणि मला जेवायला चलण्याबद्दल आग्रह करायला लागला आणि तू गेलीस त्याच्या बरोबर मी खूप आढेवेढे घेतले रे
पण तो ऐकेस ना. म्हणाला म्हणाला मी तुझ्या बापासारखा, माझ्या बरोबर आलीस तर काय बिघडलं. आणि मी गेले त्याच्या बरोबर तिथ त्यानं मला कसलंच सरबत प्यायला दिलं. मला वाटतं त्यानं त्या सरबतातच काहीतरी घातलं असावं. कारण मला गुंगी यायला लागली. आणि बघ ना फोटो, बघ कसा मस्त आलाय. समजा फोटो तुझ्या हजबंडला दाखवला तर काय होईल. डोंट वरी हे फोटो तुझ्या हजबंडला नाही दाखवणार. फक्त तुला एक छोटासा काम करायला लागेल. मला वाटत मीच तुझा तो लाल मफलर नेला असावा. आणि धावत पळत येताना तो तिथच कुठतरी. आय एम सॉरी संग्राम. फारच सोप मरण दिलंस तू त्या सैतानाला. हे बघ क्रांती, आता माझ्या जवळ जे बोललीस ना तेवढंच बोललीस. पुन्हा कुणाकडेही बोलायचं नाही. आणि मग मी कोणा करता जगू, काय करू जगून. खरच आपण माणसं म्हणजे दैवगतीच्या जाळ्यात सापडलेले शूद्र प्राणीच आहोत. जन्माला आल्यापासून मरणाच्या धास्तीनं इकडे उड्या मारतो तिकडे उड्या मारतो, अडखळतो धडपडतो. आणि एखादा कागदाचा कपटा नाहीतर एखादा मफलर सुद्धा आम्हाला कायमचं तोंड घशी पडायला पुरेसं ठरतो. अरे पण संग्राम, कदाचित तो मफलर तुझाच आहे हे पोलिसांच्या नाही लक्षात यायचं. कसं शक्य आहे. तू त्या मफलरवर शिवलेली यश जे ही अक्षर ठळक असतीलच. यश जे म्हणजे संग्राम जाधव हे शेंबड पोर हे सांगेल. मग अजून कसे येत नाहीत पोलीस. खर तर आतापर्यंत यायला हवे होते. आता कुठल्याही क्षणी येतीलच ते. चल हरी अप, आता आपल्याला गडबड केली पाहिजे. म्हणजे पळून जायचं इथून. हो, अशा ठिकाणी पळून जायचं कि जिथं कायद्याच्या आत कधीच पोहोचणार नाहीत. बस ह्यातली एक गोळी तुला आणि एक मला. म्हणजे
संग्राम अगं वेडे, आतापर्यंत आपण दोघं असेच हातात हात आणि गळ्यात गळे घालून नाही का जगलो? मग मरतानाही गळ्यात गळे घालून मरायला काय हरकत आहे? संग्राम ओके, मी तयार आहे शिक्षा भोगायला। गुलाबी ना गंध कधी राह कसे वे गया, हेलो हेलो मिस्टर जाधव, इन्स्पेक्टर माने बोलतोय। अहो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। कसली? मदनलालचा खुनी सापडला आहे। व्हाट? यस, अहो व्यावसायिक वैमनस्यातनं हा खून झालेला आहे आणि त्यासाठी एका कुप्रसिद्ध शूटरला सुपारी देण्यात आली होती। आम्ही त्याला शिताफीने पकडलंय आणि त्याच्या जवळचं मॉसन मेकचा रिव्हॉल्वरही जप्त केलाय। त्यातून फक्त एकच गोळी उडाली होती आणि ती गोळी त्याने मदनलाल वर चालवल्याची कबुलीही दिली आहे। बोल, मदनलालचा खून कोणी केलाय? मैंने मारा, मैंने मारा मदनलाल को, मैंने मारा, मैंने गोली मारी है मदनलाल को, मैंने गोली मारी है मदनलाल को। इंस्पेक्टर, हे तुम्ही खरं? हाउ इज इट पॉसिबल? यस, नॉट ओनली पॉसिबल बट इट हैज हैपेंड। Now, Mr. Zadhav, relax. Sweet dreams and good night. क्रांती, 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 क्रांती! अगं, अगं वेडी, तू खून केलेला नाही आहेस, तू निर्दोष आहेस। तुझ्या तुझ्या रिव्हॉल्वर मधून गोळी उडालीच नव्हती। मदनलालचा खून दुसऱ्याच कुणीतरी केलाय आणि आणि तुला वाटलं तूच। क्रांती, क्रांती, अगं अगं तुझी शपथ, तुझी शपथ मी खरं बोलतोय। हे बघ, हे बघ, तुझ्या या रिव्हॉल्वर मधून फक्त फक्त एकच गोळी उडाले आणि आणि ती मी मी तुझ्यावर।
वहिनी साहब आओ वहिनी साहब तुमचा मफलर राहिलाय माझ्याकडे वरना टाकते बघा घ्या माणूस जन्माला आल्यापासून मरणाच्या भीतीनं इकडे उड्या मारतो तिकडे उड्या मारतो अडखळतो धडपडतो पण एखादा मफलर किंवा एखादा कागदाचा कप्पा सुद्धा त्याला कायमचं तोंडघशी पाडायला पुरेसा होतो मग दोष त्याचा असो वा नसो शेवटी माणूस दैवाधीन आहे हेच खरं